सरकार मोदी साहेबांनी केला, एक्सलंट मिनिस्टर आणि उत्कृष्ट मिनिस्टर म्हणून माझा दिल्लीला सत्कार झाला. मला एक का सांगायचं आहे, मनात आलं तर करता येतं, फक्त जिद्द चिकाट्याने मेहनत असावी. आता माने सरांचा मुलगा म्हणायचं आहे, डी वाजपेयी जो झाला किंवा हिओ पनवीर म्हणायचं आहे, यांना फोन केला तर मी माने त्याला सांगितलं होतं की डी वाजपेयी म्हणजे फार मोठं नाही साहेब, वी वॉन्ट आय एस, वी वॉन्ट आय पी एस, आय एस आय पी एस आय एस आय तर किंमत आहे. आणि आज उत्तर भारतातली राजस्थानची मुलं एकच गाव आहे, त्यातले 150 अधिकारी आय एस आहेत, मीना नावाचे साहेब. तिथं एअरपोर्ट आहे दादा, हो एअरपोर्ट आहे, मेट्रो ट्रेन आहे, त्यांना मंत्री बिंत्रीनं आमदार खासदार ते खातच नाहीत. आय एस लोक त्यांनी तिथं सर्व सोय केली, म्हणजे एक गाव आहे राजस्थानमधलं, त्या गावातले अधिकारी असतात. म्हणून आपल्या भागातले अधिकारी अजून जास्त बनले पाहिजे, त्यासाठी अकॅडमी करा, काही बी करा. काल मी सभागृहात मी सांगितलं की देशमुख साहेब की अमेरिकेमध्ये सर्वात जास्त नोबल मिळतं, आम्हाला काय मिळत नाही, आमच्या शिक्षकावर पगार भरपूर करतो. आता विक्रम शिंदेचा भाऊ, शिंगड्याचा भाऊ शिक्षकच आहे, पण त्या गावातलं एकही पोरग मेरिटमध्ये येत नाही. शिक्षकाचा पगार कमी करूया आणि शिक्षणावर जास्त पैसा टाकूया. हे काल मी सभागृहात मांडला, ते मास्तर माझ्यावर धावलंच येणार. विशेष साहेब म्हणून येते, शिक्षण अधिकारी आपल्या मस्तूचा फार चांगला अधिकारी आहे, मला एवढं भारी वाटलं ते अधिकारी फार चांगला आहे. त्यांना मी सांगितलं तुम्ही जे करता ना की तुम्ही आमदार पण ते तालुक्यात आपले एक इन्स्टिट्यूशन इन्युशन सेंटर काढतात, पिशे म्हणून मसवडचेच अधिकारी आहे, लक्ष म्हणून पिशे ग्रेट बेस्ट अधिकारी आहे, त्याची बदली होऊन देणार नाही तर. त्याला मी सांगितलं की तेव्हा म्हणलं ही जर झाली संपत्ती मिळाली भाऊ, पैसे मिळाले म्हणून 100 बंगले बनवत येतात, तर एक बुद्धी मिळाल्यावर अमेरिके जिंकता येईल. बुद्धिबल तो जगश्रेष्ठ आणि बाहुबल तो योद्धा श्रेष्ठ, आम्हाला बुद्धीनं जिंकता आलं पाहिजे. आज अमेरिका जगावर राज्य का करते, सर्वात नोबल त्यांना जास्त मिळतं, आमच्या इंडियाला 7 वर नोबल मिळाला, म्हणजे आमच्या शिक्षण पद्धतीत चूक आहे, चूक आहे की नाही. प्रभाकर देशमुख हे आय एस आहेत, मग त्यांची मुलगी केम्ब्रिजला शिकणार, जयभाव गोरेचा मुलगा अमेरिकेला शिकणार, तर प्रभाकर देशमुखांची भाव आहे शेती करतोय लोधवड्यातला, त्याचा मुलगा मात्र जिल्हा परिषदला काम करणार. जयभाऊचा पोरगा अमेरिकेला आणि जयभाऊच्या भावाचा पोरगा पोराटवाडीला जिल्हा परिषदला, आणि दोघांना आयएसला बसवायचं बराच पोरग पासून. प्रभाकर देशमुखची पोरगी आणि जयभाऊची पोरगीच होणार ना, त्यांच्या भावाची पोरगीच होणार. आमचं म्हणणं एकच सिलेबस ठेवा आणि एकच पेपर ठेवा, आम्ही हिमतीनं जगात पूर्ण. ही सिस्टम काँग्रेस बी करत नाही आणि जयभाऊ तुमच्या पक्षाची तर नियतच नाही. त्याचं कारण का, ही सिस्टम बदलली पाहिजे. आमचं काय म्हणणं आहे, सिस्टम बदलली पाहिजे. सत्ता येईल जाय तो भाग वेगळा आहे, आमदार माधवदार खासदार होईल नाही होईल तो भाग वेगळा आहे, पण हिस्ट्री मेकर तर कमीत कमी बदला पाहिजे. म्हणून ही जी सिस्टम आहे शिक्षणातली बदल, आरोग्याचं 65 वर्ष झाले आमच्या भारत अनुषाचं बाप, आता त्याला एसटी फुकट करतायत, आता त्याच्या पोराला एसटी फुकट करते. आता तिथं जात धर्म काय ठेवू नका, तू राघू समाजाची मुलगी पहिली आजची, तुझं अभिनंदन आहे. मराठा धनगर माळी बंधारी झाली ती या, पण तू पहिली आजची, तू तेवढं बसू नकोस पा, तुला लागलं तर पैसे कमी पडून देणार नाही, तू आईची तयारी कर. या तालुक्यात मराठा झाला, माळी झाला, बंधारी झाला, धनगर झाला, पण ज्या सोशीत जाते लोणारी आहे, रामुशी आहे, ह्यांच्यातला मुलगा अजून झाला नाही. त्यामुळं देशमुख साहेब असेल, जयभाऊ असेल किंवा अनिल देसाई असेल, आपण कॉन्सन्ट्रेशन करून त्या समाजावर कॉन्सन्ट्रेशन दिलं पाहिजे. आज बांबड साहेबाला मी सांगेन, म्हणजे ती माणसं ज्यापर्यंत प्रवाहात येणार नाहीत तोपर्यंत आपल्या देशाचा विकास होणार नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, विशेष साहेब तुम्ही लक्ष ठेवा, तुम्ही राहिला तोंडा तुम्हाला जुना राहिलो सर, मोठा उद्योगपती आहे देशात. तर म्हणून माझी विनंती की अतिशय चांगला विक्रमनं फार प्रोग्राम चांगला घेतला, चांगल्या लेवलनं घेतला. तुम्ही जर अधिकारी झाला तर उद्या आमची शान वाढणार आहे. उद्या जर आम्ही कुठतरी खासदार विजदार काहीतरी झालू दिल्लीचं नेतृत्व करायला लागलं तर एखादा माणूस भेटेल ना मला, ते म्हणजे साहेब इथं येतं असं असं घडतंय तसं, की ते एखादा समृद्धी मार्ग चाललाय मान थाटावमधनं, एखादी मोठी MIDC चाललेली आहे, पाण्याचा कुठला प्रोजेक्ट व्हायला लागला तर कोण विरोध करायला लागला तर आम्ही सांगू तिथं तुम्हालाच पाणी द्यायचं काय, आमचं काय पाणी नाही, काही हक्क नाही, असं आम्ही करू शकतो. काही लोक आपल्याला काटक्या घालतात, एखादं काम होत असताना होऊन देत नाहीत, तर त्या ठिकाणी न करता आपण सारे एकत्र आलं पाहिजे, एकत्र जीवन राहिलं पाहिजे, आणि आमची दुष्काळीची जी ठेळा लागलेला आहे तो हुकला पाहिजे, निघाला पाहिजे, त्या भूमिकेत आपण काम केलं पाहिजे. राजकारण
जी हिंमत असेल जनता ज्याच्या मागे असेल त्याला न्याय देईल, ज्याच्या मागे जनता नसेल त्याला घरी बसवेल, त्याबद्दल तू मत नाही. त्यामुळं उद्याचं राजकारण, पण ते राजकारण सक्षम असावं, परिपूर्ण असावं. महात्मा फुलेंनी या देशात पहिली मागणी केली होती देशमुख साहेब हंटर कमिशन पुढं, की आम्हाला सर्वांना शिक्षण मोफत पाहिजे. आजही मोफत शिक्षण नाही साहेब, कुणाचंही सरकार होऊ द्या, काँग्रेसचं तुमचं असू द्या किंवा भाऊचं असू द्या, आम्ही तर कुठल्याच नाही. हे काय करतात, शिक्षणावर बजेट देत नाही, तुम्ही मेट्रोवर बजेट देताय. मेट्रो झाली पाहिजे, तुमत नाही. अरे मेट्रोला काय करायचं आहे, इथं खरातवाडीहून कुठे मेट्रो द्यायचे? तुम्ही काय करा, तुझी महत्वाचं आहे तिथलं पाहिजे का नाही, आम्ही काय इंडस्ट्रियल सेक्टर वाढू द्या, चार पाच अदानी अंबानी होते, आम्ही एका रात्री जाऊन पकडून लावून रस्ता फोडून टाकून पाणी देऊ देतात. मग आम्ही काय केलं पाहिजे, इंडस्ट्रीवर लक्ष दिलं पाहिजे आम्ही. आणि ही पोरांनो, तुम्ही आज डेप्युटी लेव्हलला आहे, डेप्युटी राहायचं नाही, राज्यमंत्री नाही बनायचं, पण ते कॅबिनेट उतर दोन वर्ष लेट जाणार पडतीच जाणू. म्हणून मी चित्त ठेवली होती तेव्हा हे चिकित्सक मला हसायचे, चिकित्सक म्हणायचे काय होते दवा तेचके सर म्हणायचे नाही नाही होत नाही होत नाही. तेचके सरला मंत्री झाल्यावर भेटलो, तेचके सर तुम्ही पुस्तक लिहायला माझ्यावर काय आता. म्हणून माझी आपला विनंती आहे, मनात घेतल्यानंतर चित्त होतं, फक्त ते काम हृदयातनं केलं पाहिजे. हृदयातनं केल्यानंतर जेव्हा आपण जातो, आज आपण डेप्युटी लेव्हलला आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, IRS IPS च्या लेव्हलवर जातात, त्यावेळेस आपली प्रगती होणार आहे. जय भाऊ, आमदारकीला पगार कमी असतो, खासदारकीला मोठा असतो. राजा दिल्लीत राहतो आणि मुंबईमध्ये सुभेदार राहतो. सुभेदारीसाठी लढाई नाही करायची, दिल्लीच गेली तर राजासाठीच करायची, राजेपणासाठीच लढाई पाहिजे. एक दिवस तरी राजा म्हणून वरकुटे मंडळीला आला पाहिजे, लोदावड्याला आला पाहिजे, बोरटवाडीला गेला पाहिजे, एक दिवस तरी हे स्वप्न बाळगलं पाहिजे. म्हणून बांधवांनो, पैसाच पाहिजे असं काय नाही, तुमची नियत आणि नीती चांगली पाहिजे, जर डेफिनेटली जनता तुमच्या मागे उभा राहते. अधिकाऱ्यांना मी एवढंच सांगेन, आम्ही आहे, आम्ही आमच्या परीने जेवढं शक्य होईल आमची ताकद तुम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही तसं बनण्याचा प्रयत्न करावा. महात्मा फुले, बाबासाहेब, शिवाजी महाराज, भाऊ महाराज, स्वामी विवेकानंद, ही माणसं चांगली होती, अतिशय चांगली होती. त्यांच्या त्यांच्या कष्टाला ती मोठी गेली, आम्ही त्या कष्टाला एकत्र गेलं पाहिजे. आम्ही व्यसनापासून बाजूला गेलं पाहिजे. व्यसन नाही, मला कुठलंच व्यसन नाही द्यावं देशमुख साहेब, कुठलंच व्यसन नाही. व्यसनापासून बाजूला हवा, आपल्यातलं वाद बंद करा, जो खरा आहे ते बुद्धीनं जाणण्याचा प्रयत्न करा, सत्य काय आहे ते अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि अशा अधिकाऱ्याच्या माध्यमातून अधिकाऱ्याला माझी विनंती आहे, तुम्ही थोडंसं आपल्या गावाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करावा. आज तुम्ही अधिकारी निवडला आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, DYSP आहे, आम्ही चूक केली. आता त्या अधिकाऱ्याचं नाव सांगणार नाही मी, प्रांत आपल्या तालुक्यातला होता, DYSP रिटायर झालेला तुमच्या बरोबर बसला, तो बी त्या तालुक्यातला होता, सुरेश जाधव आणि XYZ सिटी अधिकारी नाव. ह्या दोघांनी एवढं भारी काम केलं, मी म्हणजे मिनिस्टर होतो. आणि मानचा माणूस एका अडचणीत आला, प्रभावी होतं, मानच्या माणसाची चूक होती. त्याने मला फोन केल्यानंतर मी फोन लावला त्या अधिकाऱ्याला प्रांतला, आणि नंतर फोन लावला सुरेश जाधवला, त्याने त्याला सहीमत सोडला. अतिशय मोठ्या संकटात तो अडकला होता. सुरेश जाधवला माहिती आहे ना ते केस काय, मला माहित नाही मला, पण त्यातून त्याने सोडवलं साहेब. आज तो एक नंबरचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून मुंबईला, नवी मुंबईला राहतोय. म्हणजे आपली माणसं उपयोगी येत अशी नाही, फार लेवल आहे. त्यांना साधा फोन केला तर त्याला मदत केली. म्हणून अधिकारी वाया जात नाही. पोळ साहेब होते आपले कमिशनर पुण्याला होते, त्यांचेही दोन तीन किस्से आहेत, फार अतिशय मार्मिक आहेत. तानाजी सत्रे शिरपूरला चेअरमन होते, महाराज शिरपूरला, त्यावेळेस देखील. म्हणजे हे अधिकारी वाया जात नाही जय भाऊ, आपण त्यांच्याशी कसं ट्रीटमेंट करतो. आणि तुम्हाला मी सांगू शकतो, तुम्ही घाबरायचं नाही, तुम्ही फक्त नीट वागा. नीट लागलं का आम्ही देखील तुमच्या मागे आहे, तुम्ही काय काळजी करू नका. त्या दृष्टीने आम्ही देखील मदत करू, आपण सर्वांच शुभेच्छा देतो. आणि असाच प्रोग्राम विक्रमनं घेतला, त्याबद्दल त्याचं अभिनंदन करून सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद जनकर साहेब, या निमित्तानं सर्वांना मनापासून धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.